कोरोना संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहे. आज 27 मेची रात्री 11 वाजता, काल 26 मे 2020 रोजी रात्री 11 वाजता कोरोना बाधित व्यक्तीचा, 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. काही दिवसापूर्वी मुंबईहून मालेगाव तालुक्यातील एक महिला आली होती. या महिलेसोबत आलेले 5 जण कोरोना बाधित झाले होते आणि या 5 जणांवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तर एका 65 वर्षीय व्यक्तीवर गेल्या 4 दिवसापासून कृत्रिम ऑक्सिजनवर हा व्यक्ती होता. मधुमेहाचा अतिजोखमीचा आजार देखील या व्यक्तीला होता, परंतु रात्री दुर्दैवाने या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 8 जण कोरोना बाधित झाले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 2 जणांची प्रकृती सुधारणा झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 4 पेशंट सक्रिय आहेत, परंतु 2 जणांचा अद्याप आहे मृत्यू झालेला आहे. आणि ही जी काही 65 वर्षीय व्यक्ती होती, मालेगाव तालुक्यातील होती, महिलेच्या संपर्कात आली होती. तर वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत खळबळजनक बातमी आहे ही. तर मित्रांनो, काळजी घ्या. पौष्टिक तापत बातमीसत्रामध्ये परिस्थिती लॉकडाऊनची जरी असली तरी दुपारी 2 वाजेपर्यंत इथं सर्रास गर्दी होत आहे, म्हणून कोरोनाचं संकट आता पुन्हा सुरू झालेलं आहे. आता जर आपण काळजी नाही घेतली तर हे संकट अधिक भयंकर होणार आहे. आपली स्वतःची काळजी घ्या. अधिक वाशिम जिल्ह्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी वत्स गुलमला लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा वत्स गुलमला लाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.